नमस्कार, मी परिणीता कानेटकर, संस्कार ट्रेनिंग अँड फॉर्मेशन इन्स्टिट्यूट. आपण वार्तालाप करतो आहे श्रीयुत जाधव, जे खडीमध आणि रायपूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेविका नात्यांनी काम बघतात. त्यांच्या अंतर्गत ज्या खडीमल आणि रायपूरच्या अंतर्गत खडीमल, चुनकुली, नवलगाव, बिचूकडा, माडीजगत आणि रायपूरमधली बोराटाकडा आणि रेटाकडा ही गावं येतात. सर, सर्वप्रथम आपण वेळ दिल्याबद्दल आपले आभार. जाणून घ्यायला आम्हाला आवडेल की या भागामध्ये, चिखलदरा तालुक्यातल्या या दुर्गम गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, रस्ते, दळणवळणाची साधनं, वीज, म्हणजे ज्याला आपण थोडक्यात पायाभूत सुविधा म्हणतो, यांची परिस्थिती काय आहे, सद्यस्थिती काय आहे? गावात जायला रस्ते नाही, गावात वीज पण नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, आणि कोणतीच मोबाईल कनेक्टिव्हिटी काहीच नाही. आणि तीन जी सुविधा आहे, रस्ते, बसेस नाही, मोबाईल नाही, अर्थातच त्यामुळे या सेवा सुविधा त्यांना देण्यामध्ये आपल्याला अडचणी या येत असतील, पायाभूत सुविधा नसल्यामुळे. मग या अडचणींवरती आपण काय उपाययोजना योजली? गावात वीज येण्यासाठी आम्ही मागं शासनाकडून प्रस्ताव मागितला होता, आम्ही प्रस्ताव दिला आहे. गावातली लोकसंख्या किती, विजेचं अंतर किती आहे, हे सर्व आपण माहिती शासनाला पुरवली. वीज संबंधित आणि बसेस संबंधीवर आम्ही वारंवार ठराव घेऊन संबंधित डिपार्टमेंटला बसेस मोबाईल ठरावात तर नाही झालं. मग काही गावांमध्ये विजेसंबंधीचे प्रस्ताव मान्य झाले का या काही गावांमध्ये? दिले आहेत. सौरऊर्जेचे लाईट वापर झाले आहेत. पुण्यातील छोटी तरी संस्था आहे, त्यांच्या मार्फतच काही लोकांना पूर्ण एक संच दिले गेलेले आहेत, पूर्ण लोकांना नाही मिळाले. काही जरूसर आदिवासी विकास विभागाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, आणि आय टी डी पी हा कार्यक्रमही आपला चालतो, एकात्मिक आदिवासी विकास कार्य प्रकल्पसुद्धा, तर या आदिवासी विकास विभागामार्फत ज्या वेगवेगळ्या योजना या आदिवासींच्या पुनर्स्थापनेसाठी किंवा त्यांच्या आरोग्य, शिक्षण या पायाभूत सुविधांसाठी ज्या राबवल्या जातात, त्यांची सध्याची स्थिती काय आहे? कोणत्या योजना पोहोचल्या आहेत त्यांच्यापर्यंत? त्यांना शेतीसाठी जे लागणारे साहित्य ते आदिवासी विभागाने तिथून ते त्यांना आमच्याकडून ठराव मागतात. लाभार्थ्याची निवड करण्यासाठी लाभार्थी निवड करून त्यांना देतो. त्यांना ते संबंधित जे जे शेतीपूर्वक जे साहित्य आहेत ते त्यांना देतात. अजून वेगवेगळ्या ज्या शासनाच्या योजना आहेत आदिवासींसाठी, ज्या ठक्कर बाप्पा आहे, श्यामाप्रसाद मुखर्जी, याचं प्रमाण काय आहे? गावामध्ये किती पोहोचले आहेत या योजना? ठक्कर बाप्पा योजनेमधून गावात काही कामं झाली आहेत, समाज मंदिराची कामं झाली आहेत, रस्त्यांची कामं झाली आहेत, अंतर्गत रस्ते, गाव अंतर्गत रस्ते, त्याच्यानंतर रस्ते आहे, समाज मंदिर. या गावात मग ग्रामसभा होत असते, या ग्रामसभामध्ये ग्रामस्थ आपलं म्हणणं मांडतात का? त्यांची जी समस्या असते, खास करून भरपूर वगैरे विजे समस्या, भरपूर समस्या मांडतात आणि तसं त्यांचा पाठपुरा. दुसरं असं, अर्थातच हा समाज थोडासा मागासलेला आहे, अशिक्षित आहे, त्यामुळे ज्या ज्या कार्यवाही होतात किंवा ज्या जे त्यांच्या समस्या आपण ग्रामसभेमध्ये घेतो, तर त्याचं पुढे काय झालं, पाठपुरावा हे त्यांच्यापर्यंत काही मांडणी होते का, हे त्यांना कळतं का? पण आता आदिवासी युवक पण शिकायला लागला आहे, तोही आता प्रश्न विचारायला लागला आहे, त्यालाही आपला प्रश्न मांडायला हळूहळू एक ग्रामसभा एक व्यासपीठ मिळतं आहे. आपला अनुभव काय? आम्ही पाठपुरा संबंधित डिपार्टमेंटचा पाठपुरावा करतो नाही, आपण केलेला पाठपुरावा ग्रामस्थांपर्यंत पोहोचतो का? काही काही उशिरा पोहोचतो, पण कधी पोहोचतो. पण ती त्यांना साहजिक एक अपेक्षा असणार आहे की काय पुढे पाहा, त्यांच्या मागण्यांचं पुढे काय काय झालं, किती प्रस्ताव पुढे गेले. बरं, आता 18 ते 35 वयोगटातल्या लोकसंख्येसाठी या 7 गावांमधल्या आम्ही जे तिथे स्थानिक गरजांना ओळखून आणि
अठरा ते 35 वयोगटातल्या लोकांना काय पाहिजे यांची एक सांगड घालून काही व्यवसाय विमुख आम्ही रोजगाराचं प्रशिक्षण तिथे द्यायचं म्हणतो. आपल्याला काय वाटतं की कोणत्या विषयांवरती हे प्रशिक्षण असावं? शिक्षण म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंग जे म्हणतो, स्किल ट्रेनिंग आपण म्हणतो, ते कोणकोणत्या विषयांवर आपण द्यावं त्यांना असं आपल्याला वाटतं? कोणतं म्हणजे काही आपण एखादं उदाहरण देऊ शकाल? ते संस्कृतीशी आपल्या पक्के बांधलेले आहेत, त्याला धरून म्हणजे मग एखादं उदाहरण दिलं तर सुखकडे. जसं की बांबूपासून कोणती साहित्य म्हणजे हे तयार करतात, बांबूपासून जी साहित्य म्हणतात ते तयार केले त्यांना रोजगार मिळेल. नाही पण त्याचं प्रशिक्षण दिल्यानंतर पुढे त्याला मार्केटिंग आणि त्यातनं रोजगार या सगळ्या पर्याय ज्या व्यवस्था त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. सद्यस्थितीला किशोरवयीन मुलं आणि यांचं आरोग्य स्वास्थ्य पोषणाबद्दलची काय परिस्थिती आहे? आरोग्य डिपार्टमेंटचे काही समस्या आहेत ते डॉक्टरांकडे डॉक्टरांनी समाधान. पण जसं आपण म्हणतो की पायाभूत सुविधांच्या अडचणी आहेत, मग पायाभूत सुविधांच्या अडचणी लक्षात घेऊन आरोग्य सुविधा या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय विशेष प्रयत्न अजूनही सरकार करतच आहे, पण अजूनही काय वेगळे प्रयत्न करावेत असं आपल्याला वाटतं? म्हणजे आता प्राथमिक आरोग्य केंद्रासारखं पण प्राथमिक PHU पण केलेलं आहे, भरारी पथक आहेत, पाडा पथक आहे, NM मुक्कामी काही ठिकाणी रिमोट असलं तर जाते, पण ह्याच्याही पलीकडे जाऊन त्याला आपत्कालीन व्यवस्था म्हणून म्हणतो, कारण आता पावसाळा येऊन ठेपला आहे, पुन्हा साठीचे आजार पेसा कायद्याचं प्रशिक्षण आपल्या गावांमध्ये झालं आहे का? पेसा कायद्याचं प्रशिक्षण झालेलं आहे काही गावामध्ये तर कधी कधी समजेल. पेसा ग्रामपंचायतीचा अधिकार लोकांना कळाला आहे असं आपल्याला वाटतं? पाहिजे त्या प्रमाणात नाही कळालं, पण हळूहळू लोकांना कळत आहे. सर शेवटचं प्रशिक्षण कधी झालंय? मागच्या महिन्यात झालंय. आणि मग हे होतं कुठे? जे मुख्य ग्रामपंचायतीचं कार्यालय तिथे होतं, त्यामुळे सगळ्याच गावातले प्रतिनिधी तिथपर्यंत पोहोचू नाही शकत. तर असं जर काही लोकाभिमुख आपल्याला करायचं असेल तर काही उपक्रम आपण गावात करावे असं वाटतं का तुम्हाला? गावातच केले तर त्याला जास्त प्रतिसाद मिळेल. जे ग्रामसभा आहेत त्या गावाची असं जर काही गावात करायचा प्रयत्न केला तर आपलं सहकार्य कोणत्या स्वरूपाचं मिळेल? तुम्हाला पाहिजे त्या स्वरूपात आपलं सहकार्य तुम्हाला आम्ही देऊ. तुम्हाला ज्या आमच्याकडून जे अपेक्षित आहे त्यानुसार मी तुम्हाला सहकार्य देऊ.